डीबीजे महाविद्यालयाच्या प्रांगणात शनिवारी वाईल्ड लाईफ अनलिमिटेड आणि श्री स्वामी चैतन्य परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने क्लॅश ऑफ टायगर या वन्यजीव चित्रपटाचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी सुप्रसिद्ध वन्यजीव चित्रपटकार एस नल्लामुथ्यू यांच्या घेतलेल्या प्रतिक्रिया. तो उसको क्या है थोड़ा मिक्स दूसरे में जाके फिर वापस टाइगर में आ जाता है. तो ऐसे इसमें क्या पूरा महाराष्ट्र भी कवर हो जाता है वाइल्ड डॉग और या अलग अलग स्पीसीज है. गंगापुर में राजस्थान में वाइल्ड डॉग नहीं है, राजस्थान में बोर नहीं है, जो एमपी में आपको दूसरे जानवर मिलेगा. लेकिन टाइगर सब जगह पर है, टाइगर पार्क में टाइगर है लेकिन उसके साथ स्पीसीज है वो भी टेरेन के हिसाब से अलग है. तो एक वाइल्ड महाराष्ट्र का पोस्टल से लेकर सब मिक्स करके एक सीरीज बना के लोगों का दिखा रहा हूँ. उसके साथ इंटरलिंक क्या हो रहा है वो आइडिया है, थोड़ा लंबा काम है. इन टर्म्स ऑफ कंजर्वेशन, इन टर्म्स ऑफ प्रोटेक्ट, इन टर्म्स ऑफ लोकांना हे याची जाणीव व्हावी की आपण नक्की काय करतो किंवा आपण आपल्या आजूबाजूच्या एन्व्हायरमेंटची खरंच काळजी घेऊ शकतो आहे की नाही घेत. कारण आपण आपल्याच लाईफमध्ये एवढे बिझी झालो आहे, आपण आपल्या आपल्या सुखसुविधांमध्ये इतके अडकलो आहे की आपण आजूबाजूला बघत नाही. आणि अनेक गोष्टी फक्त वागत असं नाही, सायकलला गेलो किंवा सफारीसला वगैरे खूप लिमिटेड एरियाजमध्ये प्राणी दिसतात किंवा काही प्राणी अजिबातच दिसत नाही. कधीतरी रेअरली कुठे अंटस्ट फॉरेस्ट आहे तिकडे कधीतरी दिसत. सो मला नेहमी हा प्रश्न पडतो की ह्याच्यासाठी आपण काय काम करतो किंवा कशा पद्धतीने लोकांना आपण येतात. म्हणजे आता जसं मध्ये एक फिल्म आहे, मोबाईलच्या टॉवर्समुळे पण बरेचसे प्राणी आणि बरेचसे पक्षी आणि त्याची संख्या आपल्याकडे आपली सगळ्यांकडे आजकाल 24 तास इंटरनेट सर्व्हिस असलेले फोन्स आहेत. सगळेजण सुद्धा फोनवर असतात, त्याचं रेडिएशन पण कुठेतरी एन्व्हायरमेंटमध्ये आपल्यावरती पण त्याचा फरक पडतो. फक्त आपण माणसं आहोत, आपल्याला तो फरक थोडा लेटर स्टेजेसमध्ये जाणवतो. प्राण्यांची लाईफच कमी असते, त्यांच्या आयुष्यात लवकर जाणवतो. सो मला वाटतं की मी जेवढं करू शकेन माझ्या परीने तो मला नक्कीच करायला आवडत. वाघ हा राष्ट्रीय जैवसंपत्ती असून तो किती महत्वाचा आहे हे दाखवण्याचा प्रयत्न या चित्रपटात केला आहे. देशात 2226 वाघ असून आशियाई खंडात वाघांचे सर्वाधिक प्रमाण हे भारतातच सर्वाधिक आहे. प्राण्यांविषयी मैत्रीची भावना महत्वाची आहे, तसे झाल्यास वन्य प्राण्यांची संख्या वाढण्यास मदत होईल. या माहितीपटातून हा संदेश देण्याचा प्रयत्न असल्याचे सांगण्यात आले आहे. लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड तर्फे आपल्या सामान्य जनतेसाठी विविध सेवा, बँकिंग, लाईफ इन्शुरन्स, रिअल इस्टेट, पॅन कार्डची सुविधा, शिक्षण, टूर्स अँड ट्रॅव्हल्स, जनरल इन्शुरन्स, विमान, रेल्वे, बस तिकीट बुकिंग, मोबाईल रिचार्ज, टेलिफोन बिल्स भरण्याची सुविधा. प्रधान कार्यालय 195/A नॅस्को रॉयल गुरुवारपेठ, टिळकवाडी, बेळगाव. फोन नंबर 0831-240-7078. www.lokmanyasociety.org. टोल फ्री नंबर 1800-212-4050. सबस्क्राइब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉन वर क्लिक करा.